Okay. Now the next part is nothing but join fast those who are remaining. The next part is nothing but avalanche breakdown and effect breakdown. ज्यामुळे होतो आहे ते दोन इफेक्ट म्हणजेच काय avalanche breakdown and Zener breakdown. अवलांची ब्रेकडाऊन म्हणजे नक्की काय आहे आणि जिन्या ब्रेकडाऊन म्हणजे नक्की काय आहे ते आपण बघणार आहोत. सो अवलांची ब्रेकडाऊन द फर्स्ट पार्ट इन अवलांची ब्रेकडाऊन इट इज नथिंग बट इट ऑकर्स इन अ डायोड हॅव्हिंग द व्होल्टेज दॅट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज हॅव्हिंग द ब्रेकडाऊन व्होल्टेज दॅट इज नथिंग बट ग्रेटर दॅन 8 व्होल्ट. ते कुठं होतं आहे ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे व्ही बी आर जे आपण लिहिलेले होते अप टू अ पर्टिक्युलर लिमिट ज्या ब्रेक ज्या डायोडचं ब्रेकडाऊन व्होल्टेज ग्रेटर दॅन 8 व्होल्ट आहे त्या डायोडमध्ये अवलांची इफेक्ट होत आहे लक्षात घ्या. ओके आणि दुसरं काय आहे तुमचा झीनर इफेक्ट. झीनर इफेक्ट किंवा झीनर ब्रेकडाऊन कुठं होतं आहे दॅट इज नथिंग इट टेक प्लेस इन वॉट दॅट इज जे जो डायोडचं व्होल्टेज ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा आपण वी झेड म्हणतो आहे त्याला इट विल बी बिटवीन 5 to 8 व्होल्ट 5 to 8 व्होल्ट 5 व्होल्ट to 8 व्होल्ट हे जर व्होल्टेज असेल ब्रेकडाऊन व्होल्टेज त्या डायोडचं तर त्या त्या डायोडमध्ये कुठला इफेक्ट होतो आहे झीनर इफेक्ट होतो आहे किंवा झीनर ब्रेकडाऊन होत आहे. मग अवलांची इफेक्ट कशामुळे होत आहे की म्हणजे लार्ज करंट त्या रिव्हर्स बायस मोडमध्ये का फ्लो होतो आहे बिकॉज व्हॉट इज हॅपनिंग इफ यू इन्क्रीज द रिव्हर्स व्होल्टेज अवलांचीमध्ये आपण जसं तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज करता आहात ॲट अ पर्टिक्युलर व्हॅल्यू दॅट इज नथिंग बट व्ही बी आर व्हॉट हॅपन्स व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी ऑफ व्हॉट मायनॉरिटी कॅरियर व्हेलॉसिटी ऑफ मायनॉरिटी कॅरियर काय होती आहे इन्क्रीज होती आहे velocity of minority carrier increases. As the velocity of minority carrier increases, the kinetic energy associated with this minority carrier, it what happens? It increases. Associated with this minority carrier also increases. And kinetic energy increase झाली तर ते काय होणार आहेत minority carrier ते collide होणार आहेत. They collides with what? Minority carrier collide with the collides with the what that is the atoms which are present in their journey in their journey
मायनॉरिटी कॅरियर, कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ द मायनॉरिटी कॅरियर इन्क्रीज होते आहेत, दे ट्रॅव्हल विथ मोर वेलॉसिटी अँड ड्यू टू दॅट मायनॉरिटी कॅरियर काय होतात, देअर इज अ कोल्युजन विथ द ॲटम्स विच आर प्रेझेंट इन दॅर जर्नी. अँड कोल्युजन झाल्यामुळे मग तिथं काय होत आहेत, द कोवॅलंट बॉन्ड्स विच आर प्रेझेंट, द कोवॅलंट बॉन्ड, द कोल्युजन, द ड्यू टू दिस कोल्युजन वॉट इज हॅपनिंग, ड्यू टू द कोल्युजन वॉट इज हॅपनिंग, covalent bond are broken, covalent bond are broken and there is what, there is a minority carrier increases, minority carrier, covalent bond break zale ki tumche carrier tithe tayar honar ahet, charge carrier tayar honar ahet, minority carrier increases, कोवॅलंट बॉन्ड ब्रोकन झाले की मायनॉरिटी कॅरियर मल्टिप्लिकेशन जास्त होणार आहे, मायनॉरिटी कॅरियर इन्क्रीज होणार आहे. दॅट इन्क्रीज इन द मायनॉरिटी कॅरियर इट इज नथिंग बट इट इज कॉल एज वॉट, कॅरियर मल्टिप्लिकेशन टेक प्लेस, कॅरियर मल्टिप्लिकेशन टेक प्लेस. अँड ड्यू टू दिस लार्ज नंबर ऑफ मायनॉरिटी कॅरियर, ड्यू टू दिस लार्ज नंबर ऑफ मायनॉरिटी कॅरियर वॉट इज हॅपनिंग, देर इज अ लार्ज रिव्हर्स करंट फ्लो, लार्ज नंबर ऑफ मायनॉरिटी कॅरियर तिथे तयार होत आहेत आणि त्यामुळे लार्ज रिव्हर्स करंट फ्लो होतो आहे, दॅट रिझल्ट इन टू वॉट, लार्ज रिव्हर्स करंट. आणि जेव्हा हा लार्ज रिव्हर्स करंट फ्लो होतो आहे त्या पर्टिक्युलर व्होल्टेजला, त्या इफेक्टला आपण काय म्हणतो आहे, ॲव्हलांची इफेक्ट म्हणतो आहे. लक्षात घ्या, हे सगळी प्रोसेस होती आहे, काय होते लक्षात घ्या, ॲव्हलांची इफेक्ट कुठल्या डायोडमध्ये होते, जेव्हा व्होल्टेज त्या डायोडचं ब्रेकडाऊन व्होल्टेज हे काय असणार आहे, ग्रेटर दॅन 8 व्होल्ट असणार आहे, त्या डायोडमध्ये ॲव्हलांची इफेक्ट होत आहे. मग ॲव्हलांची इफेक्टमध्ये नक्की काय होतं आहे, वेन यू इन्क्रीज द व्होल्टेज, रिव्हर्स व्होल्टेज, जेव्हा तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज करता आहात तेव्हा काय घडतं आहे, वेलॉसिटी ऑफ मायनॉरिटी कॅरियर काय होती, इन्क्रीज होती. जशी तुमची वेलॉसिटी इन्क्रीज होती, कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ दॅट मायनॉरिटी कॅरियर इन्क्रीजेस. सो द कोल्युजन ड्यू टू द कायनेटिक एनर्जी जास्त झाल्यामुळे ते ट्रॅव्हल होतात जास्त स्पीडनं आणि त्यामुळे मायनॉरिटी कॅरियर कोलाइड्स विथ द ॲटम्स विच आर प्रेझेंट इन दॅट जर्नी. अँड ड्यू टू द कोल्युजन वॉट इज हॅपनिंग, कोवॅलंट बॉन्ड आर ब्रोकन अँड मायनॉरिटी कॅरियर मल्टिप्लिकेशन टेक प्लेस. म्हणजे मायनॉरिटी कॅरियर तिथे तयार होत आहेत आणि कॅरियर मल्टिप्लिकेशन तिथे जास्तीत जास्त फॉर्म होत आहे आणि लार्ज नंबर ऑफ मायनॉरिटी कॅरियर रिझल्ट इन टू वॉट, लार्ज रिव्हर्स करंट अँड दॅट इफेक्ट इट इज नथिंग बट इट इज कॉल एज वॉट, ॲव्हलांची इफेक्ट. आलं का लक्षात, ओके विथ दिस, ॲव्हलांची इफेक्ट म्हणजे लक्षात आलेला आहे का, रिप्लाय फास्ट, यस मॅम, ओके. नाऊ व्हॉट इज झीनर ब्रेकडाऊन, झीनर ब्रेकडाऊन मध्ये नक्की काय होत आहे, इन द झीनर ब्रेकडाऊन इट इज ऑब्झर्व्ड इन द डायोड विच इज हॅव्हिंग द ब्रेकडाऊन व्होल्टेज बिटवीन 5 व्होल्ट टू 8 व्होल्ट. सो अंडर द रिव्हर्स बायस कंडिशन व्हॉट इज हॅपनिंग, अंडर रिव्हर्स बायस कंडिशन काय होते तुमचं रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये, की देर इज अ इंटेन्स इलेक्ट्रिकल फील्ड, म्हणजे तुमचं डिप्लिशन लेअर काय असते, वाढलेलं असते, डिप्लिशन लेअर इन्क्रीज होते. लक्षात घ्या, फॉरवर्ड बायसिंग रिव्हर्स बायसिंग मध्ये डिप्लिशन लेअर इन्क्रीज होते अँड देर इज अ इंटेन्स इलेक्ट्रिकल फील्ड तयार होत आहे, कुठं, अक्रॉस द जंक्शन, इंटेन्स इलेक्ट्रिकल फील्ड हे तयार होत आहे अक्रॉस व्हॉट, द जंक्शन, दॅट इज पीएन जंक्शनच्या अक्रॉस इंटेन्स इलेक्ट्रिकल फील्ड तयार होते आहे. अँड ड्यू टू दिस इंटेन्स इलेक्ट्रिकल फील्ड व्हॉट इज क्रिएटेड, ड्यू टू दिस इंटेन्स इलेक्ट्रिकल फील्ड द कोवॅलंट बॉन्ड आर ब्रोकन and free charge carrier are generated and large reverse current flow and that effect it is nothing but it is called as what, that is Zener breakdown, that effect it is nothing but it is called as what, Zener
ब्रेकडाउन काय होतं झिनर ब्रेकडाउन मध्ये इट टेक प्लेस इन द डायोड हॅविंग द ब्रेकडाउन व्होल्टेज बिटवीन 5 व्होल्ट टू 8 व्होल्ट. दिस इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय होतंय यामध्ये, जेव्हा तुम्ही रिव्हर्स बायस व्होल्टेज इन्क्रीज करता आहात तेव्हा डिप्लिशन लेअर तुमची इन्क्रीज होते हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि त्यावेळेस इंटेन्स डिप्लिशन लेअर इन्क्रीज झाल्यामुळे त्याच्या अक्रॉस जंक्शनच्या अक्रॉस इंटेन्स इलेक्ट्रिकल फील्ड तयार होते. या इंटेन्स इलेक्ट्रिकल फील्डमुळेच काय होणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड जे काय प्रेझेंट असतात ते तिथं पी आणि एन टाईपमध्ये ते ब्रेक होत आहेत आणि ब्रेक झाल्यामुळे फ्री चार्ज कॅरियर काय होते जनरेट होत आहेत आणि त्यामुळे तुमचा रिव्हर्स करंट हा इन्क्रीज होतो आहे. ओके, अँड दॅट इफेक्ट इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, ब्रेकडाऊन, दॅट इज झिनर ब्रेकडाऊन. क्लिअर विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस द टू पार्ट इन ब्रेकडाऊन इन रिव्हर्स बायस मोड. लक्षात आलंय का? येस ऑर नो? नुसतंच ऑन करून बस. नाउ वन पार्ट दॅट वी आर गोइंग टू एक्सप्लेन आफ्टर द अवलांच ब्रेकडाऊन, दॅट इज The next part that you are going to see, that is nothing but ideal diode. What is ideal diode? What is ideal diode that we are going to see the concept? Ideal diode, its symbol is same as that of what? That is nothing but a simple PN junction diode. That is P type and N type. This is a symbol of N type ideal diode, the same as PN junction diode. P is a positive terminal and N is a negative terminal. You know that a practical diode has a very important property, that is आता आपण बघितले ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंग प्रॅक्टिकल डायोडला काय असतं आहे. प्रॅक्टिकल डायोड इफ यू कन्सिडर दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंग. ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंग इट कंडक्ट्स, दॅट इज इट कंडक्ट वेल, इट कंडक्ट वेल. That is, you are getting the current in what? That is forward current. You are getting the forward current in milliampere. Conduct well hoto ahe. But during the forward reverse biasing, it conduct poorly. That is, very small amount of current flows poorly. It conducts poorly. Okay, so during forward biasing, a conduct well, that is a forward current flows. And during reverse biasing, it conduct poorly. That is very small current flows. It can be considered as a negligible. Nano ampere kiwa micro ampere. Je apan measure pan karu shakat nahi. Okay. Mag poorly conduct karto ahe. But what is ideal diode? So if you consider the ideal diode, what will be that? During the forward biasing, the ideal diode will behave as what? During the forward biasing, the ideal diode, the practical diode conduct well hot asel, the during forward biasing the ideal diode will behave as an what? During forward biasing it will behave as an what? That is it well conduct hotoy tar ideally to kasa conduct honar ahe, that is it will conduct what? When forward bias it will conduct, it will behave as an what? Perfect
कंडक्टर म्हणजे तो चांगला कंडक्ट होणार आहे, लक्षात घ्या, परफेक्ट कंडक्टर. अँड ड्युरिंग रिव्हर्स बायसिंग, ड्युरिंग रिव्हर्स बायसिंग इट विल कंडक्ट वॉट, दॅट इज इट विल बिहेव ॲज अन वॉट, परफेक्ट इन्सुलेटर, परफेक्ट इन्सुलेटर, परफेक्ट इन्सुलेटर. सो वॉट इज द आयडियल डायोड? आयडियल डायोड इट इज नथिंग बट इट इज अ डायोड दॅट इज ड्युरिंग फॉरवर्ड बायसिंग इट विल बिहेव ॲज अन वॉट, परफेक्ट कंडक्टर. तुमचा नॉर्मल डायोड आहे तो कंडक्ट वेल होतो आहे, यू विल गेट द करंट, बट ड्युरिंग द फॉरवर्ड बायसिंग आयडियल डायोड विल बिहेव वॉट, चांगल्या प्रकारे तो कंडक्टर ऍक्ट होणार आहे. आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये तो चांगल्या प्रकारे इन्सुलेटर ऍक्ट होणार आहे, म्हणजे तो काहीच कंडक्ट करणार आहे. सो इट विल ऍक्ट ॲज अन वॉट, परफेक्ट इन्सुलेटर. अँड ड्युरिंग फॉरवर्ड बायसिंग इट विल ऍक्ट ॲज अन वॉट, परफेक्ट कंडक्टर. सो दिस कॅन बी आस्क फॉर द एमसीक्यू. ड्युरिंग फॉरवर्ड बायसिंग आयडियल डायोड बिहेव ॲज अन वॉट, परफेक्ट कंडक्टर. अँड ड्युरिंग रिव्हर्स बायसिंग इट बिहेव्स ॲज अन वॉट, परफेक्ट इन्सुलेटर. सो वॉट आर इट्स नाव कॅरेक्टरिस्टिक्स? जर मला कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करायचे असतील व्होल्टेज आणि करंटचे, तर माझे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असणार आहेत? सो ड्युरिंग फॉरवर्ड बायसिंग आयडियल डायोड विल बिहेव ॲज अन वॉट, परफेक्ट कंडक्टर. कंडक्टर म्हणजेच काय असणार आहे? वेन यू इन्क्रीज द व्होल्टेज, वॉट विल बी दॅट? द करंट विल गेट मॅक्झिमम. जसा तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करता आहात, तुमचा करंट काय राहणार आहे? मॅक्झिममच राहणार आहे. सो युअर ग्राफ विल बी इन दिस मोड. सो द करंट विल बी व्हॉट? मॅक्झिमम. परफेक्ट कंडक्टर ऍक्ट होतो आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही करणार आहे इन्क्रीज व्होल्टेज, त्यावेळेसच तुमचा करंट काय राहणार आहे? मॅक्झिमम राहणार आहे, बिकॉज इट ऍक्ट ॲज अन परफेक्ट कंडक्टर. अँड ड्युरिंग रिव्हर्स बायसिंग इट बिहेव्स ॲज अन परफेक्ट इन्सुलेटर. इवन इफ यू इन्क्रीज द व्होल्टेज, द इट इज बिहेविंग ॲज अन परफेक्ट इन्सुलेटर. सो वॉट विल बी द करंट? द करंट विल बी व्हॉट? झिरो. करंट विल बी व्हॉट? दॅट इज झिरो. सो इट विल बिहेव ॲज अन वॉट? परफेक्ट इन्सुलेटर, परफेक्ट इन्सुलेटर. So this is the characteristics of what? Ideal diode. During forward biasing, it will behave as a perfect conductor. So you will get the current Imax. During reverse biasing, the current will be what? That is, even if you increase the voltage, the current will be what? Zero. That is, this is the reverse characteristics and this is the forward characteristics. Forward biasing and reverse biasing. The current here is zero. So that is the VI characteristics of what? That is ideal diode. लक्षात आलेलं आहे का? हे आले का लक्षात? चाळीस स्टुडंट आहे, त्यातले एक पण रिप्लाय द्यायला तयार नाहीये काय? येस मॅम, येस मॅम. ओके. सो इफ यू कन्सिडर आयडियल डायोड ऍक्ट लाईक अन व्हॉट? ऑटोमॅटिक स्विच. When the current try to flow in the forward direction, the switch is what? Closed. That is what is happening. So jar tumhi switch pramane jar baghitla ideal diode la, tar kay hoto ahe? During forward biasing, suppose this is a diode now, this is ideal diode p and n type. So during the forward biasing it act as an what? परफेक्ट कंडक्टर, म्हणजे मॅक्झिमम करंट त्यामध्ये फ्लो होणार आहे, लक्षात घ्या. सो करंट कधी फ्लो होणार आहे? जेव्हा हा डायोड तुमचा काय ऍक्ट होणार आहे? क्लोज स्विच ऍक्ट होणार आहे. सो द डायोड विल ऍक्ट ॲज अन वॉट? क्लोज स्विच. क्लोज स्विच जर असेल तरच तुमचा करंट काय होणार आहे? त्यामधनं फ्लो होणार आहे. सो द करंट विल बी वॉट? मॅक्झिमम. सो द डायोड विल ऍक्ट ॲज अन वॉट? क्लोज स्विच ड्युरिंग वॉट? फॉरवर्ड बायसिंग. During what? The forward biasing, the diode will act as a closed switch, so the current will flow maximum through the switch. And during the reverse biasing, what is the current? The current is zero. And as the current is zero, the switch will be what? Close or open? The switch will be what? Open. And as open. The switch is open, the current through it will be what? Zero. त्यामुळे तुमचा करंट काय असणार आहे? इथं रिव्हर्स बायसिंगला करंट झिरो असतो आहे. मग रिव्हर्स बायसिंगला जर करंट झिरो असेल, तर आयडियल डायोड तो ऍक्ट होणार आहे कुठला स्विच? ओपन स्विच ऍक्ट होणार आहे. ओपन स्विच असेल तर तुमचा डायोड काय रिप्लेस होणार आहे? इट विल ऍक्ट ॲज अन ओपन स्विच. इन द ओपन स्विच, ओपन सर्किटमध्ये करंट काय असतो? तुमचा झिरो असतो. सो दिस इज नथिंग बट द डायग्राम ऑफ व्हॉट? स्विच. हाऊ इट बिहेव्स ॲज अन स्विच. During forward biasing switch analogy.
during forward biasing it behaves as an what? Closed switch, because the current is maximum flowing through it, and during reverse biasing it is acting as an what? Open switch, so the current is zero. लक्षात आलेलं आहे आयडियल डायोड चं कॉन्सेप्ट. प्रॅक्टिकल डायोड अँड आयडियल डायोड द सेम सिम्बॉल इज सेम पी टाइप अँड एन टाइप. वर्टिकल बार इज एन टाइप अँड दिस इज नथिंग बट युअर पी टाइप. दिस एरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट फ्रॉम पी टू एन. प्रॅक्टिकल डायोड ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंग कंडक्ट वेल, म्हणजे फॉरवर्ड करंट मिळतो आहे मिली एम्पियर मध्ये, आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये कंडक्ट पुअरली आहे कारण की करंट स्मॉल असतो आहे नॅनो एम्पियर आणि मायक्रो एम्पियर मध्ये. त्यामुळे जर आपल्याला आयडियल कंडिशन बघायची असेल तर आयडियल डायोड कसा असणार आहे, ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंगला तो परफेक्ट कंडक्टर ऍक्ट होणार आहे आणि ड्यूरिंग रिव्हर्स बायसिंगला तो परफेक्ट इन्सुलेटर ऍक्ट होणार आहे. मग त्याची डायग्राम कशी असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स. ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंग परफेक्ट कंडक्टर म्हणजे करंट मॅक्झिमम असणार आहे आणि ड्यूरिंग रिव्हर्स बायसिंग परफेक्ट इन्सुलेटर म्हणजे करंट काय असणार आहे, रिव्हर्सला करंट काय असणार आहे, झिरो असणार आहे. सो इफ यू आर कन्सिडरिंग द आय स्विच, जर स्विच मध्ये आपल्याला आयडियल डायोड बघायचं असेल तर ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंग करंट मॅक्झिमम आहे. करंट कधी मॅक्झिमम असेल तर तो डायोड स्विच ऍक्ट होणार आहे, क्लोज स्विच ऍक्ट होणार आहे, तर तुमचा करंट त्यामध्ये जास्तीत जास्त फ्लो होणार आहे, करंट मॅक्झिमम असणार आहे. सो दॅट टाइम फॉरवर्ड बायसिंगला इट विल ऍक्ट ॲज अन क्लोज स्विच अँड ड्यूरिंग रिव्हर्स बायसिंग इट विल ऍक्ट ॲज अन ओपन स्विच सो दॅट द करंट विल बी झिरो. क्लिअर द कन्सेप्ट आयडियल डायोड. सो व्हॉट दे कॅन आस्क फॉर द एमसीक्यू. Ideal diode during forward biasing behaves as an what? Perfect insulator or perfect conductor. Switch analogy. Ideal diode during the forward biasing it acts as an which switch? Closed switch or open switch? Forward biasing la reverse biasing la hi vichru shakta. So this is was the concept of ideal diode. The next part that you are going to see. आता आपण जे डायोड बघितलेला आहे पी एन जंक्शन डायोड, तो रेक्टिफायरमध्ये कसा यूज केलेला आहे. रेक्टिफायर इट इज अ सर्किट विच इज यूज टू कन्वर्ट ए सी इन टू डी सी. ओके, द आउटपुट इज नॉट अ प्युअर डी सी बट इट इज पल्सेटिंग. खरं रेक्टिफायर ए सी टू डी सी कन्वर्ट करत आहे तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. रेक्टिफायर इट इज अ डिव्हाइस. हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, फुल वेव्ह आहे, ब्रिज रेक्टिफायर हे आपण सगळे बघणार आहोत. खरं रेक्टिफायर मध्ये डायोड आपण यूज करतो आहे. मग डायोडचं ऍप्लिकेशन काय आहे, डायोड इज यूज ऍज अन रेक्टिफायर. व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ डायोड, डायोड इज यूज ऍज अन व्हॉट, रेक्टिफायर ऍज वेल ऍज इट कॅन बी यूज ऍज अन व्हॉट आय हॅव टोल्ड नाऊ, इट कॅन बी यूज ऍज अ स्विच इन डिजिटल सर्किट. इट कॅन बी यूज ऍज अन व्हॉट, स्विच, ऍटोमॅटिक स्विच मध्ये ऑन आणि ऑफ करण्यासाठी कॅन बी यूज इन डिजिटल सर्किट. सिमिलरली इट कॅन बी यूज इन डिटेक्टर सर्किट. So there are three applications of diode. It can be used as an rectifier, rectifier in the power supply. Rectifier kuthe use karto apan, power supply madhe use karto ahe. Dusra, it can be used in switches in digital circuit, and third in detector circuit. Okay, diode can be used. So म्हणजे तो फोटो डायोड एक प्रकार आहे, त्यामध्ये तो डिटेक्ट करतो आहे लाईट आहे का नाही, त्यामुळे तिथे आपण यूज करतोय डिटेक्टर सर्किट मध्ये. सो दॅट इज द ऍप्लिकेशन. सो देर आर थ्री ऍप्लिकेशन ऑफ डायोड. डायोडचे ऍप्लिकेशन काय आहेत, डायोड मध्ये आपण बघितलेलं आहे, तर आता ऍप्लिकेशन बघूयात त्याचे. सो फर्स्ट इज इट इज यूज ऍज अन रेक्टिफायर. इट इज यूज ऍज अन रेक्टिफायर इन पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय आपण आता बघणार आहोत कशी असते तिची डायग्राम. आणि दुसरं आहे इट इज यूज ऍज अन, इट इज यूज ऍज स्विचेस. आता आपण स्विच बघितले, क्लोज स्विच आणि दॅट इज नथिंग बट ओपन स्विच. सो इट इज यूज ऍज अन स्विच इन डिजिटल सर्किट. डिजिटल सर्किट्स मध्ये बघितलेले आहे जिथं डिजिटल आउटपुट येत आहे तिथं झिरो आणि वन मध्ये तिथे यूज केलं जातं. आणि इन डिटेक्टर सर्किट्स, डिटेक्टर सर्किट्स मध्ये.
Okay, so these are the three applications. Now, how the diode is used as a rectifier? But actually, upon rectifier, sir, bagnar out half wave, full wave, ani what is that bridge rectifier? Mo power supply. म्हणजे आजकाल पॉवर सप्लाय प्रत्येक डिव्हाइस मध्ये असतं आहे. मग ते पॉवर सप्लाय कशाच्यासाठी कामासाठी आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग इलेक्ट्रिकल एनर्जी जे काय आहे आपल्याला मिळते आहे ती अवेलेबल होम्स मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये कशी असते आहे. इन द फॉर्म ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज द सप्लाय इट इज ऑफ 230 व्होल्ट ॲट अ फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्स. इन इंडिया द सप्लाय इज 230 व्होल्ट ॲट अ फ्रिक्वेन्सी ऑफ वॉट दॅट इज 50 हर्ट्स. ओके, बट मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस विच वी आर युझिंग इन अवर होम्स दे रिक्वायर वॉट डी सी व्होल्टेज. ए सी व्होल्टेज एनर्जी मिळते आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी. कारण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला काय ए सी व्होल्टेज लागत नाही. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला काय लागतं आहे डी सी व्होल्टेज लागतं आहे. मग देर इज अ सर्किट इन अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये इनबिल्ट सर्किट असतं आहे आणि त्या सर्किटला आपण काय म्हणतो आहे विच कन्वर्ट द ए सी इन टू डी सी अँड दॅट सर्किट इट इज नथिंग बट इट इज कॉल एज वॉट पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय प्युअर फॉर्म मध्ये रेग्युलेटेड म्हणजे पॉवर सप्लाय मध्येच काय आहे ए सी जे तुम्हाला इनपुट असेल जे काय तुम्हाला मिळतं आहे ए सी मेन्स मधनं ए सी सप्लायवरून थ्री फेज सप्लायवरून ते काय करतं आहे तुमचं ते कन्वर्ट करत आहे प्युअर रेग्युलेटेड डीसी मध्ये. मग ते काम कुणाचं केलेलं आहे दॅट इज नथिंग बट द पॉवर सप्लाय. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मध्ये पॉवर सप्लाय हे गरजेचं आहे टू कन्वर्ट व्हॉट एसी इन टू अ प्युअर डीसी सप्लाय. मग ते प्युअर डीसी सप्लाय तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला दिले जात आहे. मग पॉवर सप्लाय म्हणजे कुठले कुठले ब्लॉक्स असतात ते आपण बघणार आहोत. तर पहिलं पॉवर सप्लाय मध्ये कुठला ब्लॉक्स असतो दॅट इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मर आपण युज करणार आहोत. ओके, छोटासा ट्रान्सफॉर्मर. आफ्टर दॅट ट्रान्सफॉर्मर द नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट द रेक्टिफायर. इथं आपण डायोडचा यूज करतोय. मग ते रेक्टिफायर कुठलं आहे हाफ वेव्ह असेल फुल वेव्ह असेल ब्रिज असेल. सो रेक्टिफायर इज यूज. द नेक्स्ट इज नथिंग बट द फिल्टर इज यूज. नेक्स्ट इज नथिंग बट द फिल्टर इज यूज अँड द नेक्स्ट इज नथिंग बट द रेग्युलेटर. नेक्स्ट इज रेग्युलेटर. रेग्युलेटर आणि हे जे काय रेग्युलेटेड आउटपुट असतं आहे रेग्युलेटेड प्युअर डी सी आउटपुट. रेग्युलेटेड प्युअर डी सी आउटपुट हे तुम्ही कशाला देणार आहात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला देता आहात. तुम्ही तुमच्या घरी जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत तिथं तुम्हाला रेग्युलेटेड डी सी आउटपुट प्रोव्हाइड केलेलं जात आहे. मग हा जो पूर्ण ब्लॉक आहे आणि इथं तुम्हाला ए सी सप्लाय देतो आपण. हा जो पूर्ण ब्लॉक आहे हा ब्लॉक कशाचा आहे दॅट इज दिस ब्लॉक. इट इज नथिंग बट इट इज कॉल एज वॉट पॉवर सप्लाय विच इज इन बिल्ट इन द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. So first is nothing but it is called the block diagram of power supply. आता प्रत्येकाचं फंक्शन काय आहे लक्षात घ्या. ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर काय करतो आहे इथे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो आहे. कारण की एसी सप्लाय व्होल्टेज हाय व्होल्टेज असते. इट इज यूज टू स्टेप डाऊन द व्होल्टेज. जेवढं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला त्याप्रमाणे हे स्टेप डाऊन करत आहे व्होल्टेज. आफ्टर द स्टेप डाऊन व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर इट इज नथिंग बट इट इज यूज टू व्हॉट स्टेप डाऊन द व्होल्टेज. This voltage it is given to the rectifier. So here the step down voltage is there. Step down voltage is which is provided to what rectifier. मग rectifier काय करत आहे जे काय तुमचं AC voltage असेल ते convert करत आहे DC मध्ये. बट हे DC voltage तुमचं pure नसतंय. ते कुठलं असतं आहे pulsating. म्हणजे pulsating म्हणजेच काय आहे त्यामध्ये AC plus DC component असतात. AC plus DC component असतात. So that will be the pulsating output. एसी प्लस डी सी कंपोनंट. सो मग ते रेक्टिफायरचं आउटपुट प्युअर नसणार आहे डी सी. ते आपल्याला काय करायचं आहे फिल्टर करायचं आहे. इट इज गिव्हन टू व्हॉट फिल्टर. सो फिल्टरचं काम काय आहे जे काय तुमच्या पल्सेटिंग आउटपुटमध्ये ए सी कंपोनंट आहेत रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये आपल्याला ए सी नाही नको आहे आपल्याला प्युअर डी सी पाहिजे. ए सी कंपोनंट आहेत ते रिमूव्ह करतंय ते फिल्टरचं काम आहे. मग फिल्टरचं जे काय काम आहे ते ए सी कंपोनंट इट विल बी रिमूव्ह. सो इट विल गेट व्हॉट द दॅट इज यू विल गेट द डी सी आउटपुट. डी सी आउटपुट बट दिस डी सी आउटपुट इट इज नॉट अ रेग्युलेटिंग. म्हणजेच काय आहे जर तुमचे ए सी मध्ये फ्लक्च्युएशन झाले तर तुमचं फिल्टर आउटपुट काय होऊ शकतं चेंज होऊ शकतं किंवा फ्लक्च्युएट होऊ शकतं. त्यामुळे ते आउटपुट तुम्ही कशाला देणार आहात रेग्युलेटरला देणार आहात. जरी तुमचं आता ए सी सप्लाय फ्लक्च्युएशन झालं तरी तुमचं रेग्युलेटरचं आउटपुट काय होणार आहे फ्लक्च्युएट होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे आउटपुट मिळणार आहे रेग्युलेटरचं ते काय मिळणार आहे रेग्युलेटेड प्युअर डी सी आउटपुट मिळणार आहे विच इज गिव्हन टू द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस.
लक्षात आलेलं आहे का प्रत्येकाचं काम? ओके विथ दिस. मॅम परत एकदा सांग. हो का? डायोडचं ऍप्लिकेशन काय आहे की इट इज यूज एज अन रेक्टिफायर इन पॉवर सप्लाय. कुठं काम आहे? रेक्टिफायर. इथे आपण वेगवेगळे रेक्टिफायर यूज करू शकतो, हाफ वेव्ह डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कुठला आहे त्याप्रमाणे हाफ वेव्ह फुल वेव्ह नंतर ब्रिज रेक्टिफायर आपण यूज करतो आहे. मग इथं डायोडचं यूज आहे इन पॉवर सप्लाय. मग ते पॉवर सप्लायची डायग्राम आपल्याला एक्सप्लेन करायचे बाबा कुठले कुठले पार्ट्स असतात पॉवर सप्लायमध्ये. स्विचेस आपण बघितलेले आहे आता. स्विचेस स्विच अॅनॉलॉजी. ऑटोमॅटिक स्विच, क्लोज स्विच असते जेव्हा फॉरवर्ड बायसिंग असते, ओपन स्विच असते तेव्हा ते रिव्हर्स बायसिंग असेल. आणि डिटेक्टर सर्किटमध्ये आपण ते फोटो डायोड बघणार आहोत नंतर. ते डिटेक्ट करत आहे की लाईट इज प्रेझेंट ऑर नॉट. सो डिटेक्टर सर्किटमध्ये मग हे तीन ऍप्लिकेशन्स आहेत डायोड ऍप्लिकेशनमध्ये. त्यातलं आपल्याला एक म्हणजेच काय, पॉवर सप्लायमध्ये कसं यूज करतोय आपण डायोड ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे पॉवर सप्लायची कुठले कुठले कंपोनंट आहेत ते आपल्याला फक्त बघायचे आहेत. ते काय तुम्हाला डिटेलमध्ये विचारणार नाही आहेत. मग ट्रान्सफॉर्मर कशासाठी असतो? जनरली ट्रान्सफॉर्मर कशासाठी असते बाबा? जे काय तुमचं ए सी व्होल्टेज असतं आहे ते स्टेप डाऊन करण्यासाठी आहे. अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस रिक्वायरमेंट किती आहे व्होल्टेजची, किती आहे बाबा 200 आहे, 100 आहे, 50 आहे, त्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर हा व्होल्टेज किती आहे. समजा 440 व्होल्ट असेल तर ते स्टेप डाऊन करते. किती पाहिजे तुम्हाला? 30 व्होल्टेज पाहिजे, 40 पाहिजे, 50 पाहिजे, त्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन करताय. स्टेप डाऊन व्होल्टेज हे तुम्ही रेक्टिफायरला देणार आहे. मग रेक्टिफायरचं काम काय आहे? जे काय तुमचं स्टेप डाऊन व्होल्टेज आहे ए सी व्होल्टेज ते कन्वर्ट करताय डी सी मध्ये. ए सी व्होल्टेज इट इज कन्वर्टेड इन टू वॉट? डी सी, दॅट इज युनिडायरेक्शनल व्होल्टेज मध्ये. ए सी म्हणजे कसं असते? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. खरं हे काय करते? युनिडायरेक्शनल म्हणजे पॉझिटिव्ह असं युनिडायरेक्शनल असते, एकाच डायरेक्शनने. सो पल्सेटिंग, खरं ते काय पल्सेटिंग आहे म्हणजे त्यामध्ये ए सी कंपोनंट प्रेझेंट असतात. ए सी प्लस डी सी कंपोनंट आहे त्यामुळे ते प्युअर डी सी नाही आहे. प्युअर डी सी कसं असते? तुमचं स्टेट असते. खरं इथं पल्सेटिंग आहे म्हणजेच एकाच युनिडायरेक्शनलमध्ये तुम्हाला मिळत आहे त्यामुळे त्याला पल्सेटिंग म्हणतात. डीसी कंपोनंट असतात. मग आपल्याला प्युअर पाहिजे आहे डीसी. मग एसी कंपोनंट नकोय त्यामुळे हे रेक्टिफायरचं आउटपुट आपण कशाला देतोय? फिल्टरला. फिल्टर म्हणजेच काय? कुठले कुठले कंपोनंट ऍक्ट होतात फिल्टर म्हणजे? कॅपॅसिटर फिल्टर असेल, एल सी कॉम्बिनेशन म्हणजे इंडक्टर कॅपॅसिटर कॉम्बिनेशन, असे वेगवेगळे पाय फिल्टर, असे वेगवेगळे फिल्टर्स आहेत. ते आता तुम्हाला डीपमध्ये नाही येते, फक्त फिल्टर लक्षात ठेवा. कॅपॅसिटर फिल्टर तुम्हाला आहे. कॅपॅसिटर फिल्टर इट व्हॉट हॅपन्स? इट रिमूव्ह द ए सी कंपोनंट. हे काय करतंय? ब्लॉक करतंय ए सी कंपोनंट आणि पास करत आहे डी सी. म्हणजे ते रिमूव्ह करत आहे ए सी कंपोनंट आणि डी सी फक्त पास करते. म्हणजे फिल्टरचं आउटपुट तुम्हाला काय मिळतंय? आता फक्त डी सी मिळतंय. खरं हे जे डी सी आउटपुट आहे ते तुमचं फ्लक्च्युएट होऊ शकतं जर काही चेंजेस असतील ए सी मध्ये. फ्लक्च्युएशन आपण नेहमी बघतो की आपल्या घरामध्ये काय कळेस काय होतंय, व्होल्टेज फ्लक्च्युएट होत आहे, कमी जास्त होतंय, त्यामुळे तिथं काय होऊ शकतं? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस खराब होण्याची शक्यता असते. काय कळेस टीव्ही हे फ्रीज, त्यामुळे आपण लगेच काय मेन पॉवर सप्लाय बंद करतो. मग तसंच काय, जर फ्लक्च्युएशन झालं तर ते फिल्टर आउटपुटचं जे आहे ते पण फ्लक्च्युएट होऊ शकतं. फ्लक्च्युएट होऊ शकतं. मग तसं न फ्लक्च्युएट होण्यासाठी ते फिल्टरचं आउटपुट आपण कशाला देतो? रेग्युलेटरला देतो. कशाला देतो? रेग्युलेटर. मग ते रेग्युलेटर मध्ये पण झिनर रेग्युलेटर आहे, वेगवेगळे रेग्युलेटर आहे. तुमच्या सिलेबसला झिनर रेग्युलेटर आहे. सो रेग्युलेटरला देतोय. मग रेग्युलेटरला दिलं तर तुम्हाला आउटपुट कसं मिळतं आहे? रेग्युलेटेड प्युअर डी सी व्होल्टेज मिळते. म्हणजे जरी फ्लक्च्युएशन झाले ए सी सप्लायमध्ये, कमी जास्त झालं, तरी काय होत आहे? तुमचं आउटपुट हे काय राहतं आहे? रेग्युलेटेड राहतं आहे आणि प्युअर राहतं आहे डी सी. ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला देऊ शकता. लक्षात आलेलं आहे का? So that is the diagram or the components which are present in the power supply which is inbuilt in the electronic device. पहिलं पॉवर सप्लायलाच तुमचं ए सी सप्लाय दिलेलं जाते आणि नंतर त्यातनं पॉवर सप्लायच्या ह्याच्यामधनं ते जे आउटपुट आहे डी सी प्युअर रेग्युलेटेड डी सी, मग ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला दिलं जातं. ओके विथ दिस. आणि या पॉवर सप्लायमध्ये आपण डायोड कुठे यूज करणार आहे? ॲज अ रेक्टिफायर, कन्वर्टिंग ए सी टू पल्सेटिंग आउटपुट. लक्षात आलेलं आहे का? यस मॅम. ओके, सो दिस इज अबाउट द यूज ऑफ डायोड इन अ रेक्टिफायर. नाउ द पार्ट वी आर गोइंग टू स्टार्ट, व्हॉट इज रेक्टिफायर अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रेक्टिफायर. डेट आपल्याला ते बघायचं आहे, ते आपण आता उद्या बघूया. आय विल नाउ
ओनली टेक द प्रेझेंटली बिकॉज इट इज 4:30 नाही झालेले आहेत तर 4:25 झालेले आहेत. बट टुडे एज आय वॉज हॅविंग 3 to 4 लेक्चर्स सो आय विल नाव नॉट टेक द रेक्टिफायर पार्ट बिकॉज रेक्टिफायर पार्ट सुरू करायच्या अगोदर काय रेक्टिफायर म्हणजे हाफ वेव फुल वेव हे एकदम घेतलेलं बरं म्हणजे त्या फ्लोमध्ये तुम्हाला कळेल हाफ वेव म्हणजे काय फुल वेव म्हणजे काय आणि ब्रिजमध्ये काय एकदम तिन्ही 1.5 तासात तुम्हाला समजून जाईल त्याचं वर्किंग. थोडंसं आत्ता एक पाठ घ्यायचा आणि नंतर उद्या पाठ घेतला ते मला काय नको वाटतं त्यामुळे आपण उद्या घेऊया अँड वी विल टेक द प्रेझेंटी नाव अँड वी विल स्टॉप हिअर आफ्टर दॅट प्रेझेंटिंग ओके. We will take the presentee. 1 minute. Roll number 1. Aahe ka? Roll number 1. This will be presented for both the lectures. Ata magashi kiti present hote kay mit mi kay baghitle nahi. Roll number 1. There is presentee or no present or no. Roll number 1 aap. Roll number 2, 4, 5 ma'am. Ha present. One is present. Roll number 5. Roll number 1 is also absent. Roll number 5 is also absent. 1, 5. Next, 6, 7 आहे present. 8. Present. 9. Present. 10. Present. 11. Present. 12. Present ma'am. 13. Present ma'am. 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आहे, 18. 18. 18 आहेत का? 20. 19 आहे, 20. Yes ma'am. Okay. 18 is absent. Wait 1 minute. ट्वेंटी नाईन आहे का? 29 म्हणते मी. 33 आहे. 34 प्रेझेंट मॅम. 34 आहे. 35 आहे. 36 37 प्रेझेंट मॅम. 36 आहे. 37 प्रेझेंट. 36 ऍबसेंट आहे का? 36 ऍबसेंट आहे. 39 इज ऍबसेंट ऑल्सो ऍबसेंट. 40 absent. 39 40 36 is also absent. आहे का? प्रेझेंट. 42
प्रेजेंट मैम. 43 आई प्रेजेंट. 44 इज अब्सेंट. आफ्टर दैट 49 प्रेजेंट आहे परंत सगळे. 50 इज ऑल्सो अब्सेंट. सो 49 एंड 50. 51 प्रेजेंट मॅन. 52 आहे. 53 54 55 56 57 आहे का? 53 to 57. 53 54 55 56 57 58 59 absent. 60 yes ma'am. 61 yes ma'am. 62 absent. 63 absent. 63 ma'am. Ahe. 64 absent. 65 present ma'am. 66 yes ma'am. Okay. So these are the absent student. Roll number 51 18 21 24 29 28 36 39. 29 present ma'am. 29 is present. Okay. 36 39 40 49 50 53 54 55 56 57 59. 49 present. 40 present. 40 present. Okay. 49. Okay. 49 pan present hai. 40 pan present hai. Okay. So these are the absent student. Thank you. We will take tomorrow rectifier. In that half year, full year and bridge rectifier you are going to see. So don't miss the lecture, because many questions are asked from this half year, full year and bridge rectifier. Okay. We will close here. Thank you for listening.